तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. अखेर नाभिक समाजाचे प्रश्न आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिष्टमंडळावर चर्चा करून सोडवण्याचे दिले आश्वासन. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांबरोबर बैठक घेऊन प्रश्न लावले मार्गी. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटूनही मागण्या पूर्ण करण्याचा करणार प्रयत्न ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील. सांगोला शहर व तालुक्यातील व मतदारसंघातील नाभिक समाजाच्या विविध मागण्यांसाठी व नाभिक समाजाचे संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ सुरू करावे यासाठी 2 दिवसापासून सांगोला तालुक्यात आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. त्या आमरण उपोषणाच्या ठिकाणी जाऊन आमदार शहाजी बापू पाटील यांनी समाजाच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या होत्या व शासन दरबारी पाठपुरावा करून त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन असे आश्वासन देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने ऍडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील यांनी तात्काळ मुंबई येथे जात महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांची भेट घेऊन नाभिक समाजाच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या असता त्यांनी त्या सर्व मागण्यांची दखल घेऊन जे काही नाभिक समाजाचे प्रश्न असतील ते लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन यावेळी सांगोल्यातील नाभिक समाजाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सांगितले. त्याचबरोबर नाभिक समाजाचे संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ सुरू करून लवकरात लवकर त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असेही आश्वासन उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी सांगोल्यातील नाभिक समाजाला दिले आहे. यासाठी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे यांच्याशी मी चर्चा करून सर्व मागण्या मागतो असे आश्वासन उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी दिले आहेत. यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांच्या प्रयत्नामुळे नाभिक समाजाने आमरण उपोषण स्थगित केले आहे याची माहिती समाजाच्या वतीने प्रसार माध्यमांना देण्यात आली. 20 तारखेला आपण आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसणार असं मला बापूंनी आता सांगितलंय. मी आजच बापूंच्या समवेत मुख्यमंत्री मोदी भेट घेतो आणि जे आपलं महामंडळ स्थापन झालेलं आहे ते कशा पद्धतीनं लवकरात लवकर कार्यान्वित करता येईल यासाठी बापूंबरोबर मी स्वतः पाठपुरावा करतो त्याचा आणि 30 तारखेला मी पण तुम्हाला भेटतो. तर माझी विनंती आहे की मी स्वतः कॅबिनेट मंत्री असल्यामुळे मी देखील शासनाचा प्रतिनिधी आहे, त्याच्यामुळं आंदोलन आपण स्थगित करावं. मी स्वतः मुख्यमंत्री मोदी दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी बोलतो आणि याच्यानंतर सकारात्मक मार्ग काढवावा. नाही, नक्की मी शिंदे साहेबांशी आज बोलेन, दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी देखील बोलतो आणि कुठचाही नाभिक समाजावर अन्याय होणार नाही याची जबाबदारी शासन म्हणून आम्ही घेऊ, त्याची अजिबात चिंता करू नका. माझी फक्त विनंती एवढीच आहे, माझी विनंती एक लक्षात घ्या, नाभिक समाजाला न्याय देण्यासाठीच आपण महामंडळ केलं की नाही, मग त्याचं कशा पद्धतीनं पुढे न्यायचं ते मी आणि बापू बघतो. मी मुख्यमंत्री मोदी बोलून घेतो आणि तुम्हाला खात्रीलायक त्याच्यातनं सकारात्मक मार्ग काढून देतो. बस